राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कोरेगाव तालुक्यातील पिंपडे बुद्रुक येथील टायरच्या दुकानाला आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। यामुळे शेजारी असणाऱ्या टू व्हीलर गॅरेज मध्ये लावलेल्या 2 दुचाकी जळून खाक झाल्या। आग एवढी भीषण होती की रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आगीमुळे तब्बल अर्धा तास थांबावे लागले। वाटर स्टेशन पोलिसांना ही बातमी समजताच त्यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली। घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार दुपारच्या दरम्यान कोणीतरी व्यक्तीने आजूबाजूचे गवत पेटवण्यासाठी ही आग लावल्याचे समजले व याच आगीमुळे शेजारी असणाऱ्या टायरच्या दुकानाला भीषण आग लागली व या आगीने एवढे रौद्ररूप धारण केले होते की यामध्ये शेजारी असणारे दुचाकीचे गॅरेज ही पेटले व यात असणाऱ्या 2 दुचाकी गाड्याही आगीत भस्म झाल्या। पोलिसांच्या व पिंपुडे बुद्रुक ग्रामस्थांच्या कार्यतत्परतेमुळे तब्बल 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात मदत झाली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। तसेच या आगीमुळे सर्व पिंपुडे बुद्रुक परिसरात काळा धूर पसरल्याचे चित्र दिसून येत होते।